तलाठी भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाचे असे एक नवीन अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। तलाठी भरती संदर्भातल्या सर्व ऑफिशियल अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। राज्यामध्ये जी 4681 पदांची नवीन तलाठी भरती होणार आहे, या भरती संदर्भात वेळोवेळीच्या लेटेस्ट सर्व न्यूज जाणून घ्यायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करून व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करणं। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तलाठी भरती संदर्भातली कुठलीच ऑफिशियल अपडेट तुमची मिस होणार नाही। सुरुवात करू आजच्या व्हिडिओला आणि पाहूया तलाठी भरती संदर्भात नवीन माहिती। महाराष्ट्र शासन महसूल विभागामार्फत एक नवीन शासन निर्णय म्हणजेच GR जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि तलाठी भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाचा हा नवीन शासन निर्णय आहे। चला पाहू या संदर्भात माहिती। त्यापूर्वी तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची अशी सूचना आहे। येणाऱ्या भरतीमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर त्यासाठी योग्य असा सराव करण्याची अभ्यास करण्याची गरज आहे आणि योग्य असा सराव आणि अभ्यास करण्यासाठी बी पब्लिकेशन यांचं अजय गुंड सरांचं तुम्हाला हे पुस्तक मदत करणार आहे। पाहू शकता 2023 तलाठी भरतीसाठी उपयुक्त असणारं TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण हे जे पुस्तक आहे, TCS आणि IBPSच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश असलेलं तुम्हाला नक्कीच तलाठी भरतीसाठी उपयुक्त असणार आहे। याचं कारण असं आहे की तलाठी भरती घेण्यासाठी TCS या कंपनीशी करार झालेला आहे। तलाठी भरती यावर्षी TCS या कंपनीच्या माध्यमातून होणार आहे, म्हणूनच तुम्हाला TCS या कंपनीच्या पेपरचा पॅटर्न समजून घेण्याची गरज आहे, TCSच्या प्रश्नपत्रिकानुसार अभ्यास करण्याची गरज आहे आणि त्यासाठी बी पब्लिकेशन यांचं हे पुस्तक तुम्हाला मदत करणार आहे। हे पुस्तक जर विकत घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आहे। फ्लिपकार्ट तसेच ॲमेझॉनवरती हे पुस्तक तुम्हाला अवेलेबल आहे। अगदी घर बसल्या 3 ते 4 दिवसामध्ये हे पुस्तक तुम्हाला मिळून जाईल। येणाऱ्या भरतीमध्ये यश मिळवायचं असेल तर नक्कीच 100% हे पुस्तक विकत घ्या आणि योग्य असा सराव करा। पुस्तकाची किंमत जरी तुम्हाला थोडी जास्त वाटत असली तरी पण तुम्ही फॉर्म भरताना 1000 रुपये फी पे करणार आहात। यावर्षीपासून फॉर्मसाठी फी 1000 रुपये आहे, तर फॉर्मसाठी फी 1000 रुपये आहे। जर तुम्ही योग्य असा सराव केला नाही तर तुमच्या त्या फॉर्मच्या फी जी आहे ती वाया जाणार आहे। जर तुम्ही अभ्यास योग्य रीतीने केला, TCSच्या पॅटर्ननुसार अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच या पुस्तकाचा फायदा होणार आहे, त्यामुळे फीचा विचार न करता हे पुस्तक विकत घ्या। सुरुवात करूया आजच्या आपल्या मेन व्हिडिओला। तर पहा, महाराष्ट्र शासन महसूल वन विभागामार्फत एक नवीन शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयाचा दिनांक आहे 10 मे 2023। 10 मे रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला महाराष्ट्र शासनाकडून चा हा GR आहे। यामध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना दिनांक 1/3/2023 ते दिनांक 31/8/2023 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। पहा, प्रस्ताविक वाचण्यापेक्षा आपण डायरेक्ट शासन निर्णय काय झालेला आहे तो जाणून घेऊया। तर संपूर्ण राज्यातील विभागनिहाय जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असलेल्या पदांपैकी 8575 पदे स्थायी असून उर्वरित 4059 पदे अस्थायी आहेत। सदर पदांपैकी कोणतेही पद 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केलेले आहे। सबबसोबतच्या प्रपत्र क्रमांक अ मधील स्तंभ क्रमांक 5 मध्ये नमूद केलेल्या तलाठी संवर्गाच्या 4059 अस्थायी पदांना दिनांक 1/3/2023 ते दिनांक 31/8/2023 या कालावधीपर्यंत शासन निर्णयाद्वारे मुदतवाढ देण्यात येत आहे। सदर स्थायी पदांवर होणारा खर्च प्रपत्र क्रमांक अ मधील स्तंभ क्रमांक 6 मध्ये नमूद केलेल्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात यावा व संबंधित वित्तीय वर्षाच्या मंजुरी अनुदानातून भागवण्यात यावा। त्यानंतर पुढे यामध्ये माहिती पहा, विभागीय आयुक्त कोकण, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, औरंगाबाद यांनी संदर्भ क्रमांक 4 वरील शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सुधारित आकृतीबंधास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता मिळण्याकरता
आवश्यक ती कार्यवाही करावी. शासन निर्णय वित्त विभाग क्रमांकानुसार दिनांक 8/2/2023 अन्वये सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून हा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. आणि हा जो शासन निर्णय आहे तो तुम्हाला महाराष्ट्र शासनाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध आहे. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील हा शासन निर्णय तुम्हाला पाहण्यास मिळेल. तर तलाठी संदर्भात अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे. नेमकं यामध्ये काय म्हटलेलं आहे, नेमका मुद्दा काय आहे, तर राज्यातील जी तलाठी संवर्गातील अस्थायी पदं आहेत या पदांना दिनांक 1/3/2023 ते दिनांक 31/8/2023 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सध्या राज्यामध्ये जे अस्थायी स्वरूपात तलाठी कार्यरत आहेत अशा जणांच्या कार्यकाळासाठी एकूण 1/3/2023 ते 31/8/2023 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. येणारी जी तलाठी भरती आहे या तलाठी भरती संदर्भात नवनवीन अपडेट जाणून घ्यायच्या असतील तर त्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं. विविध विभागाच्या भरत्यांना सुरुवात झालेली आहे. तलाठी भरतीची जाहिरात देखील आपल्याला लवकरच पाहण्यास मिळणार आहे, त्यामुळे आत्तापासूनच योग्य असा सराव करा. येणाऱ्या काही दिवसांमध्ये अचानकपणे आपल्याला जाहिरात पाहण्यास मिळणार आहे, कारण या अगोदर बऱ्याचशा जाहिराती आहेत त्या अचानकपणे पडलेल्या आहेत, त्यामुळे तुमचा सराव अभ्यास सुरू ठेवा. या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती, परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.